सर जर तुम्ही आम्हाला एक गोष्ट सांगा, एका रात्रीत जर सरकार बदलू शकतं ही खूप हार्ड गोष्ट नाही आहे सर. EWSला जेव्हा 10% आरक्षण दिलं तेव्हा ते 1 तासात दिलं, मग एवढं का वेळ लागतो? तेच म्हणतोय ना आम्ही, 4 दिवस झाले, 8-10 दिवस झाले सर सरांना पडून. तर मग तुमच्या म्हणजे लक्ष देत नाहीये का, तुम्ही घेत नाही डोक्यात ते? दादांनी जर उपोषण सोडलं तर आपल्याला म्हणजे हां त्यांनी हटकून 4 दिवसाचा टाइम मागितला असेल, बिकॉज त्यांना माहिती आहे त्यांची तब्येत आधीच खराब आहे. मे बी त्यांनी काहीतरी असं त्यांचं काही स्ट्रॅटेजी जी असू शकते, शंका आहेत. हो, मनात शंका आहे. काल जेव्हा गिरीश महाजन साहेब इथे आले होते तेव्हा ते बोलले होते की ते तसं तर दुपारी 2:30 वाजता पोहोचणार होते, पण त्यांना येता येता 6 वाजले. आणि मग त्यांनी जे कारण सांगितलं की ट्रॅफिक जाम वगैरे होता, तर मग ते पट्टे का तुम्हाला? नाही, ट्रॅफिक जाम ह्या एरियात नाहीच आहे. तुम्ही सुद्धा आता अपडाऊन करतात तर तुम्हाला काय वाटतं ट्रॅफिक जाम नाहीच आहे? आणि पुणे थोडे नाही सर ट्रॅफिक जाम असायला. एक तर ट्रॅफिक जाम नाहीये, एक तर आधीच असे हे चालू आहे. लोकांना असं फास्ट नेतातच, त्यांचे पहिल्यापासून सिक्युरिटी नेतातच, मग असं ट्रॅफिक जाम तर कधीच होऊ शकत नाही ते एरियात. नाही द्यायला पाहिजे त्यांनी, एकदम सिली रिझन झाले. संध्याकाळी जाता जाता ते हे पण बोलले की मुख्यमंत्र्यांशी संपर्क होऊ शकला नाही, तर ते तुम्हाला पटते का की जेव्हा तुमच्याकडे हॉटलाईन्स आहे, तुम्ही एवढे मंत्री आहात, कॅबिनेट मंत्री आहात, तर तुम्ही तर हॉटलाईनवरती पण बोलू शकता? म्हणजे सर त्यांनी एकदम सिली रिझन दिले, एक कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही किंवा हे होऊ शकत नाही. त्यांना एक तरी स्वतः निर्णय घेता नाही आला किंवा सरांशी डायरेक्ट बोलता नाही आला, म्हणून ते तिथं गेले स्वतः. म्हणजे त्यांना वाटलं त्यांच्याशी बसून चर्चा करू. सर येणं जाणं होऊ शकतं, मुंबईला फ्लाईट नाही इतकं माहिती. आता कॉन्टॅक्ट नाही झाला, तुम्ही आता जाऊन संध्याकाळी वापस रात्री आम्हाला या, काय काय नाही आम्हाला सांगा तुम्ही. ऍटलिस्ट आमचा भाऊ इथं असं याच्यात अवस्थेत आहे. तरी तू शिंदे सरांना त्या दिवशी फोन केला तर कॉन्टॅक्ट झाला, आम्ही कॉल केला तर कॉन्टॅक्ट झाला, आणि आता ते म्हणताय कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही. असं कसं शक्य आहे बरं? म्हणजे काहीतरी एका बाजूला आपल्याला जरी शंका येत असली, दुसऱ्या बाजूला जर संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हापासून आतापर्यंत जे काही प्रयत्न झाले त्यामध्ये सर्वात जास्ती प्रयत्न आता होताना दिसत नाही का? इथं मनोज झरांगे उपोषण करत आहेत आणि कदाचित त्याच्यामुळे सुद्धा सरकार हरकत मध्ये आलेली आहे, खडबडून जागी झालेली आहे. आणि जसं त्यांनी म्हटलं, मनोज भाऊ नाही म्हटलं की तुम्ही मुंबईला या, तुमच्या देखतच GR काढतो. हे इंतजार म्हणजे मे बी हे वेट करत असेल की यांची तब्येत अजून खराब होवा किंवा हे हॉस्पिटलला गेलं तर इथं स्टॉप होईल, मे बी ते याचा पण इंतजार करू शकतो. खराब जर तब्येत झाली, जो राग 3-4 दिवसा अगोदर महाराष्ट्रात दिसला, तर तो पण सरकारला ते झेलाव लागेल ना, म्हणून सरकार ते रिस्क घेणार नाही. त्याच्यामुळे ते टाळीत आहे ना, 4 दिवस मागताय, 2 दिवस मागताय, वापस म्हणताय फोन म्हणजे लागत नाही, असं होऊ शकत नाही ना. काही ना काही रिझन पाहिजेच ना. तुम्हाला वाटते या 4-5 दिवसात काहीतरी पॉझिटिव्ह होऊ शकते? आता एवढं त्यांनी सांगितलंय येतोय घेऊन, तर मे बी व्हायलाच पाहिजे असं आम्हाला वाटतंय. आपण सरकारचं स्वागत किंवा प्रशंसा पण केली पाहिजे की शेवट उशिरा का न हो हालचाली व्हायला लागल्या. हो, उशिरा का होईना पण ते करताय. हालचाली नाही म्हणता येणार, हालचाली असते तर आधीच झालं असतं. 2 दिवसात भैयानी 2 दिवस दिले तर 2 दिवसात झालं असतं हालचाली. हालचाली नाही झाले म्हणून 4 दिवस त्यांनी घेतले. सरकारला आपण वेठीच नाही धरतायत ना, जेव्हा सरकार चालवायचं आहे, एवढं मोठं कामकाज करायचं आहे, पूर्ण महाराष्ट्राकडे लक्ष द्यायचं आहे. सर जर तुम्ही आम्हाला एक गोष्ट सांगा, एका रात्रीत जर सरकार बदलू शकतं ही खूप हार्ड गोष्ट नाहीये सर. EWSला जेव्हा 10% आरक्षण दिलं तेव्हा ते 1 तासात दिलं, मग एवढं का वेळ लागतो? तेच म्हणतोय ना आम्ही, 4 दिवस झाले, 8-10 दिवस झाले सरांना पडून. तर मग तुमच्या म्हणजे लक्ष देत नाहीये का, तुम्ही घेत नाही डोक्यात ते? ते त्यांना माहिती आता. आणि असे म्हणजे सरकारच्या मागे खूप काम आहे असं थोडे नसतं, कामं तर सगळ्यांचेच माग आहे. डिस्ट्रीब्युट केलेले असं ऑब्व्हियसली सरकारने, सारे काम तेच नसन घेत. संकटमोचक जेव्हा म्हणतात, भाऊ पण बोलले गिरीश महाजन तुम्ही संकटमोचक आहात, प्रत्येक उपोषण आंदोलन तिथं गिरीश महाजन दिसतात आणि ते त्याच्यात तोडगा काढतात, हनुमानासारखे उडतात, हनुमानासारखे परत येतात. यावेळेस सुद्धा पण तसंच त्यांनी फास्ट काम करायला पाहिजे. हा, फास्ट काम करायला पाहिजे. उद्या किंवा परवातच त्यांनी जर आणलं तर खूप भारी गोष्ट आहे. म्हणजे खूप म्हणजे आम्ही म्हणू त्यांना खरं संकटमोचक आहे म्हणून केलं त्यांनी. तर आता ते म्हणलंय म्हणताय स्वतः, तर मग असेलच तुमचं हा किंवा नाही. ऍटलिस्ट आम्हाला तो तरी सांगा, म्हणजे कोणी म्हणतं ओबीसी मध्ये नाही, कोणी म्हणते काहीतरी करा ना. म्हणजे हे भैयांचं इतकी बेकार कंडिशन आहे, तुम्ही आम्हाला लवकर लवकर म्हणजे झोपलेलं आहे का असं वाटतं. धाकधूक होते का भैयाची तब्येत खालीवर होते? बिलकुल, त्यांना रात्री सुद्धा सलाईन लावलेली होती, म्हणजे त्यांची इतकी कंडिशन खराब आहे. आज बोला आणि त्यांना डॉक्टरनी सांगितलं की लोकांनी त्यांच्या आजूबाजूला पण जायचं, पण तरी लोक त्यांना लांबून लांबून भेटायला येत आहे. एका मोठ्या महात्माच्या सारखं लोक बघायला लागले भाऊकडे. महात्मा आहेत, कुठलंही संकट दूर करतात, आपल्या अंगावर ओढून घेतात. लोकांना असं वाटतं कुठून ना कुठून आपण म्हणजे काही ना काही हा पॉझिटिव्ह त्यांना होप्स आहे की चला बाबा दादांमुळे आपल्याला आरक्षण भेटणार आहे, त्यामुळे लोक येत आहेत त्यांच्यासाठी.
तर सरकारने प्लीज सरकारला आमची एवढीच विनंती आहे का प्लीज लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं करावं. दादांची अजून म्हणजे वाट नाही बघावं.